पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यातील पोलिसाच्या अंगावर जीप घालून मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना 1 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे हे 5 जानेवारी 2011 रोजी बंदोबस्तावर तैनात होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जाधव यांनी आपली जीप घुसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोकणे यांनी त्यांना अडवलं होतं. त्यामुळे संतापलेल्या जाधव यांनी कोकणे यांच्या अंगावर जीप घालून त्यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर वीरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक कोकणे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आमदार जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायाधीशांनी आमदार यांना दोषी ठरवून 1 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना घडली त्यावेळी जाधव हे मनसेमध्ये होते. ते स्वतःची जीप चालवत ईदगाह टी पॉइंट वरून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सुसाट वेगात निघाले होते. या प्रकाराची माहिती कोकणे यांनी वायरलेस वरून तात्काळ वरिष्ठांना कळवली होती आणि वेरूळ लेणी समोरील महावीर स्तंभाजवळ इतर पोलीस अधिकारी आणि ताफ्यानं त्यांना थांबवलं. तोपर्यंत कोकणे तिथे पोहोचले होते. त्यावेळी आक्रमक झालेल्या जाधव यांनी मी आमदार आहे ओळखत नाहीत का असं म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली होती. मध्यस्थीसाठी समोर आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की त्यांनी केली होती. यानंतर जाधव यांना अटक करण्यात आली होती. खुलताबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास करून 10 मार्च 2011 रोजी कोर्टात दोषारोप पत्र दाखल केलं आणि सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागुल यांनी 9 साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर आणि साक्षी पुराव्या आधारे आमदार जाधव यांना 353 आणि 332 या कलमा अन्वये प्रत्येकी 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने साध्या कारावासाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RR काकाणी यांनी शुक्रवारी सुनावली आहे.